की ज्यांनी खरोखर कर्नाटक बँकेचे जे सर्व खातेदार होते त्या सर्व खातेदारांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम केलं असे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माननीय किरीट सोमय्या साहेब ज्यांनी खरोखरच आपले पनवेलचे आमदार आणि उरणचे आमदार या दोघांनी मनापासून प्रयत्न करून मग मुंबईमध्ये मोर्चा काढून पुण्याला जाऊन इकडं तिकडं मिटिंगी मोर्चे काढून ज्यांनी हे निधी देण्याचं आपले जे पैसे परत देण्याचं काम केलं असे आपले प्रशांत ठाकूर साहेब ज्या ठिकाणी महेश भालदे उपस्थित नाहीत परंतु त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अनिल भगत, राजेंद्र पाटील, महापौर मॅडम व्यासपीठावर उपस्थित बँकेचे सर्व ठेवीदार मात्र त्याच्यामध्ये मुख्य आहेत ए सी पाटील गुरुजी आणि समोर उपस्थित असे सर्व या बँकेचे ठेवीदार आणि कार्यकर्ते बंधूंना आणि भगिनी. आपण खरं म्हणजे आपल्याला मला वाटतं पैसे मिळून महाराष्ट्र शासनाकडून नाही तर लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विम्याच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये देण्याचं काम भारत सरकारने केलं आणि मला वाटतं याचे सर्व फायदा घेण्याचं काम फक्त शेतकरी कामगार पक्ष सर्व ठिकाणी बॅनर लावून करत होते की आम्ही हे सर्व पैसे तुम्हाला मिळवून दिले परंतु त्यांनी कुठल्या पैसा एक सुद्धा आमदार इकडे कुठे राहिलेला नाही आणि तरी सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे सर्व मिळवून दिले परंतु हे सर्व पैसे मिळवून दिले हे भारत सरकारच्या माध्यमातून आपल्याला विम्याचे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून आपण भारत सरकारचे माननीय मोदी साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानायला पाहिजे. साहेब आपणाला सर्व माहीत आहे परंतु ही बँक सुरू करत असताना आम्ही सर्व या बँकेचे खातेदार होतो परंतु जसं बँक झाली 5-6 वर्षाची झाली आणि मग शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे यायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी बँकेच्या मालकांनी आणि मॅनेजरनी एजंट नेमायची सुरुवात केली. केमातेला जमिनीचे 5 कोटी आलेले आहेत मग के मातेच्याकडे माणसं पाठवणार, के मातेचा बोलवणार ऑफिसला, अरे आपल्याकडे 10% जास्त व्याज मिळतो असं करून करून सर्व गरीब लोकांना लुबाडण्याचं काम कर्नाटक बँकेच्या माध्यमातून आणि आमदार विवेक पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. साहेब एखादा जर एखादा पैसे बँकेमध्ये कशासाठी ठेवतो तर आपल्याला वेळेला उपयोगी पडावे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन असेल तर मला तो वेळेवर पैसे मिळावे, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होईल, माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल तर ते लग्न व्हावं म्हणून पैसे काही लोक ठेवतात. छोट्या छोट्या कारणासाठी छोट्या छोट्या लोकांनी ठेवलेले पैसे बँकेमध्ये या ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवी ज्या वेळेला त्यांना गरज पडली तेव्हा त्यांना त्यांच्या दाराजवळ जाऊन रडण्याची पाळी आली तरी हा पैसे माणूस देऊ शकत नाही अशा पद्धतीची व्यथा या पनवेल उरण तालुक्यामध्ये झाली. आणि परंतु आपण सर्व खरं म्हणजे देवासारखे धावून आलात आणि आमदार दोन्ही आमदार आमचे प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश भालदे साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी हा लढा जेव्हा उभा केला त्यामुळे खरं या लढ्याला यश आलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून जो काय भाग आलेला आहे तो सुद्धा भाग मिळेल असं आम्हा सर्व ठेवीदारांना या ठिकाणी वाटतं. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व मंडळी इथं आलेले आहेत, आपलं मनापासून धन्यवाद मानत असताना आमच्यावर कशी अशी वेळ आली तर तुम्ही आहातच, तुम्हाला पुन्हा आम्ही नक्कीच या ठिकाणी बोलावू. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खरोखर मनापासून सर्वांच्या वतीनं आभार मानतो, स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्नाटक बँक संघर्ष समितीच्या वतीनं जेव्हा जेव्हा प्रयत्न झाले त्या प्रयत्नानं म्हणजे पुण्यापासून जाण्यापासून ते मुंबईला त्या ठिकाणी आम्ही सर्व जात होतो. आमच्या ज्या आशा होत्या त्या अगोदर मावळल्या होत्या की पैसे आम्हाला मिळणारच नाही असं होतं. परंतु ज्यावेळेला मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे 1 लाखाच्या ठेवींना 5 लाखाचं विमा संरक्षण दिलं तेव्हापासून आम्हाला वाटायला लागलं की आपले आता पैसे थोडेफार मिळतील आणि अशा रीतीनं हे प्रत्येकाला पैसे मिळत होते आणि फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून
5 लाखाचं विमा संरक्षण यामधून पैसे मिळत होते, परंतु सेका पक्षाच्या लोकांकडून किंवा उद्योग पाटलांच्या लोकांच्याकडून ते पैसे आम्ही देतो असा भास करत होते, भास होत होता. आणि सर्व लोकांना पैसे मिळावेत असं सेका पक्षाच्या कार्यालयातून फॉर्म भरले जायचे. आम्ही मात्र बँकेमध्ये जायचो, बँकेमध्ये फॉर्म भरल्यानंतर ते हे नाही तुमचं ते नाही, त्यामुळे आमचे फॉर्म कमी भरायचे. आणि अशामुळं आणि अजूनही सेका पक्षाच्या लोकांचा संघर्ष काय आहे की हे पैसे विवेक पाटलांनी दिले. म्हणजे लोकांना विनंती आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून, निर्मला सीतारामांच्या माध्यमातून, जे भाजपच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आहेत, मला असं वाटतं भारतामध्ये प्रथमच कर्नाटक बँकेला या 5 लाखाच्या विम्याचा लाभ झाला. पूर्वी 1 लाखाचा विमा होता, पण जेव्हा 5 लाख रुपये विमा संरक्षण केलं त्यावेळेला आपल्या भारतामध्ये पहिलाच कर्नाटक बँकेच्या लोकांना या खातेदारांना याचा लाभ झाला. नंतर हे पैसे मिळाल्यानंतर काही लोक आम्हाला सुद्धा सांगत होते, नाही हे पैसे आमदार साहेबांनी दिले, हे पैसे विवेक पाटलांनी दिले, हे पैसे आमच्या महेश पाटले आणि आमचे प्रशांत ठाकूर आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडूनच पैसे आम्हाला मिळाले, यांनी जर प्रयत्न केले नसते, मोर्चा काढला नसते, तर आम्हाला पैसे मिळाले नसते. शेवटी हे पैसे मिळाल्यानंतर अजूनही पैसे आहेत, ते 50 काही बरेचशे लोकांचे जवळ वाटतं साधारण 350-400 कोटी मिळाले आहेत आणि अजून 150 कोटी शिल्लक आहेत. ते 150 कोटी काही बरेच खातेदार आहेत आपले, ते मात्र आहेत. आम्ही प्रत्येक केसेसला जायचो, त्या ठिकाणी अगोदर विवेक पाटला हात टाकल्यानंतर काहीतरी 70 खातेदार होते, 70 खातेदारांच्या नावावर पैसे विभागलेले होते. तर 70 खातेदारांचे त्यांचाही अजून संघर्षाचं नाव पुढे आलेलं नाही. दुसरं, ज्यांनी कर्नाटक बँकेच्या खातेदारांकडून 76 लोकांचा त्यांच्यावर कर्ज दाखवलेलं आहे, नंतर विवेक पाटलाला हात टाकल्यानंतर अभिजित पाटील 5-6 महिने फरार असं घोषित केलेलं आहे. वास्तविक कसं पाहिलं तर त्याचे पेट्रोल पंप नंतर सर्व व्यवहार सोडले चाललेले आहे आणि फरार घोषित केलेले आहे. इतर सरकारच्या माध्यमातून त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक अधिकाऱ्याची जो अधिकारी चौकशीला जायचा त्याची बदली करायची, पण आता आपलं सरकार असताना आमच्या आता आशा वाढलेल्या आहेत, आम्हाला पैसे मिळतील या मी आशा अजून धरलेल्या आहेत. कारण आमच्या मागे 2 गंभीर आमदार आहेत, त्यामुळे आम्हाला पैसे मिळतील अशी आशा आम्ही धरलेली आहे. नंतर याच्या पुढे आम्ही जर पैसे मिळाले नाहीत तर आमदारांना सांगून आम्ही आमरण उपोषण करू असं मी शेवटचं वाक्य सांगून माझे दोन शब्द पुरे करतो. जय हिंद, जय हिंद. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आपल्या पनवेल तालुक्याचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर, त्यांच्यावर उपस्थित अंशुल भगत, माजी महापौर, सर्व नेते लोक आणि समोरील माझ्या बंधू भगिनी. मी कर्नाळ्याचा एक ठेवीदार आहे, तसा म्हटला तर मी आयुष्यभर विवेक पाटलांच्या विरोधात काम केलं, परंतु या विमानतळाच्या बांधणी जडणघडणीत ज्यावेळेला आम्ही सर्वपक्षीय कमिटी तयार केली त्या कमिटीमध्ये आमदार साहेबांच्या कृपेनं माझं नाव होतं, तर ती कृपा अशी झाली की ते सगळे तिथे एकत्र बसायचे, चहा प्यायचे वगैरे, तर थोडेसे समोरसमोर कोणा तरी किंवा शब्द वाढले एकामेकाचे, नाही तर तशी आम्ही आयुष्यभर एकामेकाच्या जीवावर उठली. किती वेळा तरी समोरासमोर आमचा संघर्ष झालेला आहे, पण नको त्या जाण्यात मी अडकलो, आज इथं उभं राहायची पाहिजे. आणि आज ज्यांच्या पुण्य पदस्पर्शाने कर्नाळा किल्ला पावन झाला असे या देशाचे राष्ट्राचे क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके साहेब यांनी कर्नाळ्यासाठी
किंवा त्यांच्यामुळं कर्नाळ हा नाव किंवा कर्नाळा किल्ला पवित्र झाला. परंतु ह्या नालायकानं त्या कर्नाळ्याचं नाव प्रत्येक गोष्टीत त्याने दिला. कर्नाळा बँक, कर्नाळा दैनिक, हे कर्नाळा दूध डेअरी, कर्नाळा कोंबडी पालन, हे ते आणि कर्नाळा किल्ल्याचं आज जे कर्नाळा ते ढासळेला बुरुज ना ते आणि त्याची पावित्रता कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल ह्या नालायक विवेक पाटलांनी केलेलं आहे. मी आज तो ते जनतेमध्ये बघतो. साहेब प्रत्येक ठिकाणी केशव पाटील सांगितलंच आहे की अरुण शेट्टी पण सांगितलं बाबा वास्तविक त्यांनी एवढा मोठा पाप केलाय त्याला त्या 3-4 वेळा आमदार 20 वर्ष सभापती ज्या शेकापक्षा लोकांनी बसवला त्याला आम्ही होतो त्यांच्या भागीला त्याला आमदार पण असतील आमचे त्यावेळचे. तर आमच्यापेक्षा आम्ही तर विरोधकच होतो. विरोधकाला कोणी पण दुश्मन असतो. परंतु ज्याने 35 वर्षे त्याच्या राजकारणात त्याच्या हातबोट लावला अशा गरीब लोकांचे 95% तिथले खातेदार आहेत ते सगळे शेकापक्षाचे होते. आज हा उलटा कार्यक्रम असता यदा कदाचित आमच्या नेत्याने एखादी चूक झाली असती तर त्यांनी रंगानाच केला असता रस्त्यावरून. परंतु हे ठेवीदार जे आहेत हे जवळजवळ 95% ठेवीदार शेकापक्षवाल्यांचेच आहेत. म्हणून त्यांनी काय म्हणतात मुख्याने काय असतं ते तशी परिस्थिती केली. त्याच्यामुळं आपला कर्नाळा बँकेचा आपण संघर्ष केला पण पाहिजे तेवढी धार आली नाही त्या संघर्षाला. त्याला कारण एकच आहे का खातेदार 95% लोक त्यांची आहे. साहेब त्यांनी आमच्या आमदारला मी मागे सांगितलं आमच्या मीटिंगमध्ये एका वृद्ध म्हाताऱ्या बाईनं त्याला विचारलं अहो साहेब आमचे पैसे कधी द्याल तर तो म्हटला मी तुमचे पैसे खाले नाहीत किंवा मी वापरले पण नाही. जर असे वापरले असतील तर इथं रॉकेल घेऊन पेटवून घेईन मी स्वतः जिवंत जाणून घेईन. मग आता कर्जामध्ये का जाऊन बसला त्याने बाहेर येऊन घेतो जाऊन घ्यायला पाहिजे खरं तर एक वेळ मर म्हणजे लोक तरी गप असतील. लोकांचा आत्मा तळतळतोय यांनी बँक नाही म्हणून साहेब याच्या या बँकेच्या धक्क्यानं आमच्या माहितीपर्यंत कमीत कमी 10-15 कोटी रुपये पडले. कारण परिस्थिती अशी आहे का एखादा दोन मला माहिती एवढी माहिती आहे दोन आई मिसेस आणि पुरुष दोघे रिटायर झाले दोघांचे पैसे भरपूर आले. मुलगा सांगतो का बाबा हे पैसे तुम्ही मी सांगतो तिथे गुंतवा गुंतवणूक करा पण आई वडील का ऐकले नाही. 1.5-1% व्याज जास्त मिळतो ते कर्नाळा बँकेत त्यांनी ती ठेवी पैसे ठेवून दिले. परत का 2-4 वर्षांनी परिस्थिती झाली बँक उडली. आता त्यांची परिस्थिती अशी आहे का मुलगा जेवू घालत नाही आणि कर्नाळा बँक पैसे देत नाही. किती लोकांचे ऑपरेशन झाले नाही म्हणून मेले किती धक्क्यानं मेले. अहो ती एक आम्हाला खारगेला बाई भेटली तिच्या हाताला असे चरे पडले चरे लोकांची भांडी घासून ती भांडी घासून ती तिच्या मुलात मुलगा वाढला होता तिची विधवा ती म्हणजे आई पण वाढली ती त्या एक लहान मुलीसाठी ती जगवती आणि अनेक पैसे त्या बँकेत टाकत. हा पाप कुठं फेडणार. मी तर म्हणतो ह्या जन्मी करायचं आणि ह्या जन्मी भोगायचं त्यातला हा आता भोगतोय. माझं म्हणत त्याच्यात नाही ह्याला आता ही सजा आहे. हा तो कच्चा कैदी आहे तो पक्का कैदी होऊन ज्याला जाईल तिथे तेव्हा त्याला आई बाबाचं दूध आठवेल सगळं. आज आमच्या सोबत जर तुम्ही नसता होता राजा साहेब तुम्ही जर आमच्या सोबत नसता तर जे काय मिळलंय ते पण मिळालं नसतं. त्याला आमचे दोन आमदार आणि आमचे बीजेपीचे कार्यकर्ते यांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्हाला जे काय मिळालंय 5-5 लाख मिळालं. आता माझे 3 कोटी आहेत 5 लाखात काय होणार आहे आता कसे आले काय माझी काय आता सांगत नाही मी पण पुसलो गेले ठीक आहे. काय म्हणतात देव ठेवी तशी राहावी तसे आम्ही इथं राहतो पण तो नालायक मात्र जन्मलेच आहे. लवकरात लवकर याला मृत्यू येऊ ही ईश्वराची प्रार्थना आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जय.
अच्छा या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी घोटाळे झाले, भूखंड खाल्ले, अगदी वेगवेगळ्या प्रकारचा लोकांच्या फसवणूक करून सरकारची फसवणूक करून अनेक जणांनी अलिबाग असतील, मुरुड असतील या ठिकाणी सुद्धा भूखंड आणि वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे केले, या सगळ्या महाराष्ट्रातल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारे आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नेते, मावळा लोकसभेचे प्रमुख आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आणि उरण विधानसभेचे प्रमुख अरुण शेठ भगत, माजी महापौर कविताताई चोतमल, या ठिकाणी उपस्थित शहराध्यक्ष अनिल भगत, नितीनजी पाटील आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस, तालुक्याचे सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित असले, के मात्रे, के सी पाटील गुरुजी उपस्थित, सर्वच कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामध्ये पूर्णपणे होरपळलेले माझे सर्वच बंधू आणि भगिनींनो, आज प्रकाशन करायला लागते एका पुस्तकाचं. अनेक प्रकाशनाचे सोहळे आपण सगळ्यांनी बघितले, बरेच जण या ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण उपस्थिती जातो, कोणी कविता संग्रह काढतंय, कोणी वेगवेगळ्या पुस्तकांचं लेखन केल्यानंतर वेगवेगळे साहित्यिक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांचं प्रकाशन करते, पण अशा प्रकारच्या पुस्तकाचं खरं म्हणजे प्रकाशन करणे तरच, म्हणजे हे पनवेलसाठी म्हणजे थोडं अशा प्रकारचं पुस्तक हे प्रकाशित करणं हे काय. पण शेवटी नागरिकांच्या भावना आहे, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता खऱ्या अर्थानं सर्वसामान्य डिपॉझिटर्स आहेत, ठेवीदार आहेत, भागधारक आहेत, यांची जी फसवणूक झाली आणि त्यांच्या फसवणूक झाल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांचं दुःख, त्यांना होणाऱ्या यातना ज्या वेळेला माननीय आमदार प्रशांतजी असतील, माननीय आमदार महेश बांदे साहेब असतील यांच्याकडे वारंवार आल्यानंतर या सगळ्या लोकांचं ज्यांनी दोन्ही डिपॉझिटनी जे सांगितलं, के म्हात्रे साहेब असतील, के जी पाटील सर असतील, यांनी अनेकांच्या भावना फक्त दोघांनी व्यक्त केलेल्या आहेत, पण ते जेव्हा बोलले त्यावेळेला महिला भगिनींनी कडकडून टाळ्या वाजवलेल्या आहेत माझं लक्ष होतं, कारण अनेक महिला भगिनींचा तळटळा त्यावेळेला आम्ही बघितलं, कारण आम्ही दोन्ही आमदारांच्या आजूबाजूला असायचो, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येऊन ढसा ढसा रडलेले आम्ही बघितलेले आहे अत्यंत त्यावेळेला, म्हणजे माझे पैसे ठेवलेले आहेत, माझा नवरा माझा मुलगा आता हॉस्पिटलला आहे, मला आता 25,000 गरज आहे पण मी कुठूनही भरू शकत नाही, माझे बँकेत लाखो रुपये आहेत पण मला ते मिळू शकत नाहीत, त्यासाठी आमदार साहेब तुम्ही काहीतरी करा, आणि अशा सगळ्यांच्या विनवण्या सगळ्यांच्या तक्रारी आल्यानंतर दोन्ही आमदारांनी या विषयाला हात घातला. त्यामुळे फक्त राजकारण करायचं म्हणून करायचं नाही, राजकारण करायचं आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इथे बसलेले सगळे नेते आम्ही राजकारण करतो, आणि जेव्हा राजकारण करतो त्यावेळेला काय करतो हे गेल्या 5-4 निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट सहकार खात्यातली काय आम्ही राजकारणासाठी केलेली नाही, सहकार खातं एक चांगलं खातं आहे आणि या सहकार क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या घटना जर होत असतील तर त्याला कुठेतरी वाचा फोडायला पाहिजे. 96 ज्या वेळेला बँकेची स्थापना झाली त्यावेळेला माननीय आमचे सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा इथे उपस्थित असलेले नितीन पाटील, हे पहिल्या जे हंगामी पहिल्यांदा जे कमिटी होती त्याच्यातले सदस्य इथे उपस्थित आहेत. त्यावेळेला बँक बरोबर चालू होती, त्यावेळेचं नेतृत्व चांगलं होतं, त्यावेळेचं सगळ्यांचं लक्ष होतं, अशा काळामध्ये लोकांचा विश्वास
लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब असतील, अन्य सगळे पदाधिकारी असतील यांच्यामुळे. म्हणून के मात्रे साहेब तुम्ही कदाचित काँग्रेसमध्ये होता, चकापक्षमध्ये नव्हता, तरी सुद्धा एवढ्या ठेवी ठेवल्यात कारण त्यावेळेचं नेतृत्व होतं आणि त्याच वेळेच्या याच्यामध्ये सगळ्यांचा विश्वास होता कर्णाळा बँकेवर. पण कालांतराने नेतृत्व बदललं, नेतृत्व याच्या ज्यामध्ये त्या नेतृत्वाने त्याच्यानंतर बँकेवर डोळा ठेवला आणि याचं सगळंच सगळंच या पुस्तकामध्ये आहे, काय 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 झालं, काय काय नाही. त्याच्यामुळे आत्ता या पद्धतीने ज्या पद्धतीने ठेवीदारांना मगाशी सांगितलं की 5 लाख रुपये प्रत्येकाला मिळाले, आता आम्ही काही ठेवीदारांशी बोललो 3-4 दिवसामध्ये, खरं म्हणजे बोलायला नाही पाहिजे, आता सांगायला नाही पाहिजे, पण 2-4 ठेवीदार म्हणते ना आमचे आता पैसे मिळाले ना, मग आता काय. अरे पण पैसे मिळाले, पैसे कधी मिळाले? पेण अर्बन बँकेची निवडणूक, पेण अर्बन बँक जी आहे, पेण अर्बन बँक पण बुडालेली आहे की नाही? पेण अर्बन बँकेचे सुरुवातीला 75,000 पर्यंत रक्कम मिळणार एवढी फक्त सांगितली आणि प्रशासनाच्या मार्फत ती 75,000 पर्यंत मिळाली. 1 लाख सुद्धा पेण अर्बन बँकेचे मिळाले नाही. मिळाले का? नाही मिळाले. मग कर्णाळा बँकेचेच पैसे का मिळाले? तर कर्णाळा बँकेचे पैसे त्यावेळेला माननीय किरीटजी सोमय्या साहेब असतील, दोन्ही आमदार असतील, या पाठपुरावा सातत्याने पाठपुरावा केला. किरीटजींनी सातत्याने पाठपुरावा करून आपल्या कर्णाळा बँकेचं नाव त्या यादीमध्ये टाकायला सांगितलं आणि त्याच्यामुळे तो नियम लागू झाला आणि त्या नियमामुळे आपल्याला 5 लाख रुपये प्रत्येक ठेवीदाराला मिळालेले आहेत, अन्य बँकेचे मिळालेलेच नाहीयेत. मग जर 5 लाख रुपये मिळाले आता बाद झालं वगैरे असं म्हणणं हे मला थोडस 2-3 जणांनी फोन केले तेव्हा मला थोडं वाईट वाटलं. पण आपण ज्यांच्यासाठी संघर्ष केला, ज्यांच्यासाठी आपण मोर्चे केले, त्या गेल्या वेळेच्या मोर्चामध्ये तर स्वतः किरीट सोमय्या साहेबांनी प्रत्येकाला विचारलं आणि त्यावेळेला पण 70-75 वर्षाचे गृहस्थ सुद्धा ढसा ढसा रडून किरीटजींना सांगत होते, व्यथा सांगत होत्या त्या मोर्चामध्ये सुद्धा. अशा प्रकारची सगळी परिस्थिती होती आणि ही परिस्थिती होती ती सगळ्या ठेवीदारांचे बुडालेले पैसे हे परत मिळावेत या प्रामाणिक इच्छेने होते. मध्ये माननीय आमदार पशांजी आणि महेशजी तर मध्ये म्हटले सुद्धा होते का आम्हाला काही पुढे जाण्याची गरज नाही, आम्हाला अजून काय दडपण आणण्याची गरज नाही, त्यांनी पैसे द्यावेत, त्यांनी पैसे सगळ्यांचे द्यावेत, आमची काही हरकत नाही. उलट एकदा तर म्हटले की आपण तुम्ही जर सगळ्यांचे जर पैसे परत दिलेत कारण आम्ही आमच्याकडे एवढ्या त्यांचे कार्यकर्ते म्हणतात ना साहेबांकडे खूप आहे, ते काय ते लगेच देऊ शकतात वगैरे, जर दिले असते तर आता एवढ्याला त्याच्या आधीच दिले असते ना. आधी जर तुम्हाला माहिती होतं की ऑडिट जे आहे ते ऑडिटमध्ये काहीतरी त्रुटी येत आहेत, आपलं कुठेतरी चुकतंय, हे सगळं ज्यावेळेला मांडती होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर त्यांनी पैसे भरले असते तर सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे त्याच वेळेला परत मिळाले असते. पण जे पैसे घेतलेले आहेत ते पैसे वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्यांच्या नावानी हे घेतलेले आहेत आणि ते आता परत करू शकत नाही, याच्यामुळे हे सगळे पैसे आपले बुडलेले आहेत. पण मी पुन्हा एकदा माननीय किरीटजींचं पूर्णपणे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून पूर्णपणे, कारण मी हे का सांगतोय की आपल्या पनवेल उरणकरांचे जास्ती पैसे मिळाले. आता सगळेजण पेण मधले असतील, अलिबाग मधले असतील, आमच्या कर्जत खोपली मधले सगळे पेण अर्बन बँकेचे सगळे ठेवीदार आता यांच्याकडे आस लावून बघित आहेत की बाबा आता तुम्ही जसे कर्णाचे पैसे मिळवून दिले तशी आमचे पैसे मिळवून द्या. त्याच्यामुळे आपल्या कर्णाळा बँकेसाठी म्हणून ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी आपल्या सगळ्यांचं नेतृत्व केलं, ते माननीय किरीटजी आणि दोन्ही आमदारांचं मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कोळी साहेब. भारत माता की कर्णाळा बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची कथा या कर्णाळा एक ढासळलेला भुरुज या पुस्तकाच्या माध्यमातून चित्रित करण्यात आलेली आहे आणि याचं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं हा लढा प्रत्येक पातळीवरती लढला आणि स्वतःच्या मेहनतीच्या माध्यमातून, अविश्रांत मेहनतीच्या माध्यमातून तो लढा यशस्वी केला असे आपले नेते आणि कर्णाळा बँकेच्या ठेवीदारांचे खऱ्या अर्थानं तारणहार सन्मान्य किरीट सोमय्या साहेब, आपले जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत साहेब, पनवेलच्या
प्रथम महापौर डॉक्टर कविता चौधरी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सर्व सन्माननीय सहकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व ठेवीदार, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये या सगळ्या लढ्यामध्ये ज्यांनी साथ दिली, सोबत दिली, असे आपण सर्व सहकारी, उपस्थित पत्रकार, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा किरीटजी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. जी भावना आता या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही नसतात तर आज हा कार्यक्रमही झाला नसता, आणि आज या सगळ्या परिसरामध्ये एक राजकीय सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व आपल्या सहकार्यांचा केसानं कसा गाळा कापू शकतं याच्या कथा सांगणारे अनेक जण आपल्याला भेटले असतात. खरं तर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हा देश त्यांना समजलेला, या देशामधल्या प्रत्येक समाज घटक त्यांना समजलाय, आणि त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये काय प्रकार घडतात याची त्यांना कल्पना असल्यामुळे जे 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण होतं ते 5 लाखापर्यंतच्या ठेवींना मिळालं, आणि त्याच्यात पुन्हा त्याला बँकेवरती प्रशासक बसला. एकदा घोषित झालं की बँक बुडालेली आहे, त्याच्या पुढच्या 90 दिवसामध्ये ही प्रक्रिया जे इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे ते DICGC च्या माध्यमातून हे पैसे दिले पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. खरं तर असा पुढाकार घेतल्यामुळे या ठेवीदारांना आतापर्यंत 398 कोटी रुपये, जवळपास 399 कोटी रुपये हे ठेवीदारांचे त्याच्यातले परत मिळाले, पण अद्यापही 5 लाख रुपयापर्यंतच्या वरच्या ठेवी जशा हॉस्पिटल बसलेल्या 2 मंडळींच्या किमान आहेत आणि समोर असतील यांच्या ठेवी ज्या आहेत त्या ठेवी मात्र अद्यापर्यंत त्यांना परत मिळालेल्या नाहीत. आणि मला खात्री आहे सुभाष साहेबांच्या नेतृत्वाखाली आता याच्यामध्ये आमदार महेश गांधीजी असतील, मी असतील, आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करतोय, आणि मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा याच्यासाठी बैठक याच्या संदर्भातली घेतलेली आहे. जी संपत्ती जप्त केलेली आहे वेड पाटील असतील किंवा त्यांच्यावरून जोडलेल्या संस्थांची आहे, याचा लवकरात लवकर लिलाव करून त्या लिलावातून येणाऱ्या रकमेमधून ही जी 5 लाखाच्या वरची ठेवीवाल्यांची जी रक्कम आहे ती त्यांना लवकरात लवकर परत मिळाली पाहिजे, हा आमचा पाठपुरावा सातत्याने राहणार आहे. खरं तर एक राजकीय दृष्ट्या पाहायचं झालं तर त्याचा उल्लेख याच्या आधी झाला की बहुतांश ठेवीदार हे वेग पाटील यांच्याबरोबर ज्यांनी 25 वर्ष 30 वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्त कालावधी ज्यांनी घालवला अशाच लोकांचे त्या बँकेमध्ये पैसे आहेत. केसी पाटील सर, तुम्ही त्यांच्या चिरंजीवाचा उल्लेख केला पण त्यांच्या स्वतःच्या भगिनीचे पैसे त्या बँकेमध्ये होते, त्यांनाही सोडलं नाही, त्यांच्याही नावावरती कर्ज उचललं, त्यांनी नाही उचललं, बहिणीने यांनीच ते पैसे उचलले आणि यांनीच ते पैसे खाल्ले. उलट त्यांचे डिपॉझिट त्या बँकेमध्ये होते. जर स्वतःच्या बहिणीला त्यांनी सोडलं नाही तर आपण बाकीच्या कोणीतरी त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा ही करणं खरं तर व्यर्थ आहे. पण दुर्दैव असं आहे की इतकं सगळं केल्यानंतर देखील त्यांनी असा प्रचार केला की पैसे आम्हीच परत मिळवून देतोय म्हणून. आता आम्हीच पैसे परत मिळवून देतोय तर हे पैसे या ठिकाणी परत द्यायची वेळ का आली याचा विचार कोणी करायचा? हा विचार करायचे मात्र या सगळ्यांकडे उसंत नव्हती. राजकारण करायचं म्हणजे त्या गोबेल्सची जी प्रचारनीती आहे ती वापरत राहायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, 100 वेळा एकच खोटं इतकं रेटून बोलायचं की ते खरं वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीनं ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते मंडळी सांगतात की आम्हीच हे पैसे परत मिळवून देतोय. तर तुम्हीच ते पैसे जर परत मिळवून देता तर खाल्ले कोणी? खाल्लेला माणूस एवढी वर्ष तुरुंगात का आहे याचं उत्तर कोणीतरी द्यायची आवश्यकता आहे. तुम्ही साहेब, खरं तर 2009 साली याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कर्नाळा बँकेची त्यावेळेला
चालू होती कर्नाळा बँक, इतक्या ठेवी नसतील कदाचित त्या बँकेकडे, तेव्हा पण मी या संदर्भात पाठपुरावा केलेला होता. एक कर्ज प्रकरण माझ्याकडे आलं, त्याची त्याचा याच्यात उल्लेख देखील आहे. रोशन ठाकूर नावाचा एक मुलगा, तरुण मुलगा, तर त्याचं कर्ज प्रकरण कशा पद्धतीनं या ठिकाणी रंगवून या ठिकाण त्याच्यावरती वसुली. मला वाटतं की इथे या सभागृहामध्ये पण काही लोक आहेत की ज्यांना त्यांनी बँकेने कर्ज उचलल्याच्या नोटिसा, खोट्या नोटिसा दिल्या गेल्या आणि त्या खोट्या नोटिसा रद्द करताना अनेक वेळेला मग पोलीस खातं असेल, सहकार खातं असेल, यांच्याकडं अनेक वेळेला खेटे मारावे लागले. बँक बुडाल्याचं 2019 आसपास लक्षात आलं, पण त्याच्याही आधी या बँकेनं ज्यानं पक्ष सोडला त्याच्या खात्यामध्ये उलटे सुलटे व्यवहार करून त्याच्या खात्यावरती भरपूर थकबाकी दाखवली आणि ती थकबाकी भरली नाही तर तुझ्या संपत्ती टाच, संपत्तीवरती टाच आणू, अशा पद्धतीच्या सुद्धा नोटिसा अनेक वेळा दिल्या. या सगळ्याच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना हे काही ठीक चाललेलं नाही, ही मोठी फसवणूक चालू आहे याची प्रचिती येतच होती, पण एकाच वेळेला सर्वांना मात्र ती आली नाही, काही काही लोकांना ती येत गेली. आणि म्हणून मग कधीतरी म्हणावं असं वाटतं, मी अनेक वेळेला ती म्हण सांगितली आहे, पण ती म्हण जणू काही वेग पाटलांसारखीच बनली आहे. अगदी एक एक शब्द की तुम्ही सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनू शकता, तुम्ही काही लोकांना सर्व काळ मूर्ख बनू शकता, जसे ते आज त्यांच्याबरोबर असणारे लोक, आजही त्यांचे बॅनरवरती फोटो टाकणारे लोक आहेत, त्या काही लोकांना सर्व काळासाठी त्यांनी मूर्ख बनवलेलं आहे, पण तुम्ही सर्व लोकांना सर्व काळासाठी मूर्ख बनू शकत नाही, अशी शब्द न शब्द विवेक पाटलांनी तो खरा करून दाखवला. त्यांच्या बाबतीमध्ये तो खरा ठरला, वेळोवेळी लोकांच्याही लक्षात येत गेलं, पण ती कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी की ज्याच्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतोय, तुमच्या लक्षात लक्ष वेध 2020 असे बॅनर्स लावले होते की ऑलिम्पिकचं मेडल, आता 2020 आलं की आता मेडलच घेणार, ते मेडल घेत असताना त्या ठिकाणी राज्याच्या प्रतिदेश लोकांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि तिथं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये बोलवून हे कसं आम्ही उभं केलं त्याच्या अनेक या ठिकाणी चित्त थरारक कथा त्यांनी सांगितलेल्या होत्या. पण तो पैसा कुठून आला होता, तर तो पैसा या अशा पद्धतीनं ठेवीदारांच्या घामाच्या पैशातून आलेला होता. आजही अनेक ठेवीदारांचे जसे पैसे आहेत, तशा पनवेल तालुक्यातल्या, उरण तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायती आहेत, त्यांचे कोट्यावधी रुपये, 11 ग्रामपंचायती आहेत मला वाटतं, कोट्यावधी रुपये त्या ग्रामपंचायतींचे म्हणजे या बँकेमध्ये अद्यापही पडून आहेत. खारघरमधल्या काही सोसायट्या आहेत, अद्यापही त्यांचे पैसे त्यांना परत मिळालेले नाहीत. या सगळ्यांचा काय दोष होता? केवळ त्यांनी वेळपटलांवरती विश्वास ठेवला हाच? या ग्रामपंचायतीचे पैसे सहकारी बँकेमध्ये कसे ठेवता येतात? हातात असलेली सत्ता जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची, याच्या आधारे त्या ग्रामसेवकावरती, सरपंचावरती दबाव आणायचा आणि त्यांना ते पैसे त्या ठिकाणी जबरदस्तीनं कर्नाळा बँकेमध्ये ठेवायला लावायचे. आणि मग आता बँक बुडाली, आता बुडालेल्या पैशाला जबाबदार कोण, याचं उत्तर कोण देणार? पण कुठेतरी काहीतरी चांगलं घडलं त्याचं श्रेय द्यायचं, पण हे या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं, अनेक लोकांचा या ठिकाणी तळतळाट लागतोय, कारण त्याच्या कुटुंबातल्या कोणालातरी त्यांनी गमावले. त्याचा उल्लेख या ठिकाणी बोलत असताना केला गेला. अविनाशजी म्हणाले की बँकेच्या समोर लोक लाईन रांगा लावून होते अर्ज करायला, त्याच्या आधी लोक बँकेमध्ये खेटे घालत होते पैसे द्या आम्हाला म्हणून. जेव्हा काही मंडळी या ठिकाणी त्याचं शूटिंग करायला आलेले होते, खरं तर काही मंडळींनी त्यावेळेला सुद्धा या बातम्या प्रसिद्ध करायला घाबरले. सोमय्या साहेब आपण आला होतात पनवेलमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये, तर त्यावेळेला तुम्ही ठेवीदारांशी बोलायला म्हणून आलेला होता, पण ठेवीदारांशी सोमय्या साहेब बोलायला आले तर ते बोलणं झालं, लोकांनी आपले विषय सांगितले, पत्रकारांनी त्या ठेवीदारांशी काही विचारायच्या ऐवजी सोमय्या साहेबांना विचारायला सुरुवात केली की तुमचं पीएमसी बँकेच्या घोटाळ्याशी तुमचा काही संबंध आहे का,
तुमच्या मुलाचा काही संबंध आहे का? म्हणजे पैसे खाल्ले कोणी विवेक पाटलांनी? पत्रकार प्रश्न कोणाला विचारतायत? सोमय्या साहेबांना कसला प्रश्न? तुमचा दुसऱ्या कुठल्या घोटाळ्यामध्ये हात आहे का? इतपत तो मीडिया त्यावेळेला त्यांच्या कंट्रोलमध्ये होता. पण मला खरोखरच सोमय्या साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे की या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो. त्यांनी एक मिनिटात कसला विचार नाही केला, आपल्याला फोन केला. फोन केल्यापासून त्या दिवसापासून आमच्या समस्या या तुम्ही स्वतःच्या मानल्यात. आणि मग सहकार खात्यामध्ये पाठपुरावा असू द्या, पोलीस खात्यामध्ये पाठपुरावा असू द्या, राज्यपाल, कारण सरकार नव्हतं, राज्यपालांच्याकडे सुद्धा आम्हाला घेऊन जायला तुम्ही कुठेही मागे राहिला नाही. आणि टाईम तर असे पंक्चुअल आहेत, मी साहेबांना सांगितलं की आजचा वेळ थोडा उशिरानं चालू होणार आहे, बरोबर 3 वाजता तुम्ही काही येऊ नका. आणि लोकांना आमच्या वेळेवर यायची इतकीशी सवय नाही. पण सोमय्या साहेबांना मी जे टाईम सांगितलं त्याच्या 1 मिनिट आधी गाडीमधून ते खाली या कार्यक्रमासाठी उतरले. जेव्हा पुण्याला जायचं होतं CID ऑफिसला, पुण्याला असू द्या, पनवेलला बँकेमध्ये जायचं असेल तिथे असू द्या, पनवेलला पोलीस स्टेशनला असू द्या, CP ऑफिस असू द्या, RBI असू द्या, राज्यपाल असू द्या, जिथे कुठं जायचंय, अगदी पनवेलला जायचं असलं तर आम्ही आमच्या ऑफिसमधून निघायच्या आधी सोमय्या साहेब मात्र त्या ऑफिसला पोहोचले होते. एकदा मी एक जबाबदारी अंगावरती घेतली की त्याला मी न्याय देणारच. हा किरीट सोमय्या साहेबांचा हा या ठिकाणी अभिनिवेश. या अभिनिवेशामुळेच आज या ठिकाणी आपल्या या ठेवीदारांची ही संघर्षाची ही कथा आज यशामध्ये आलेली आहे. अनेक जण अविनाश कोळीजी म्हणाल्याप्रमाणे बँकेच्या समोर ढसाढसा रडत होते, त्यांच्या अश्रूची आज फुलं झाली आहेत. आणि म्हणून या पाकळ्या त्या पुस्तकांच्या बरोबर आलेल्या आहेत. ठीक आहे, सर्वांचे पैसे मिळू शकलेले नसतील, पण आज नाही म्हणताना जवळपास मला वाटतं की 50,000 पेक्षा जास्त ठेवीदारांचे पैसे मिळालेले आहेत. या सगळ्यांचा या ठिकाणी जर जीवनामध्ये जर या ठिकाणी जर आज समाधान मिळालेलं आहे, कुठेतरी त्यांना सुटकेचा निश्वास टाकता येतोय, तर केवळ सोमय्या साहेब तुमच्यामुळं आणि फक्त तुमच्यामुळं आज या ठिकाणी हे सगळं शक्य झालेलं आहे. हे पुस्तक आज या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलंय. हे पुस्तक काढायची गरज का लागली? या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये असे घोटाळे झालेले आहेत. सरकार हा एक असा विषय आहे की त्या सहकाराच्या माध्यमातून जे सत्ता हातामध्ये येते त्याची नशा भल्या भल्यांना येते. आणि त्यामुळेच कदाचित असं घडलंय का विवेक पाटलांनी हे पैसे जे काढून स्वतःच्या घरात नेले, म्हणजे त्यांची कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, त्यांचा कर्नाळा स्पोर्ट्स क्लब, त्यांची कर्नाळा शिक्षण संस्था, एज्युकेशन सोसायटी, या सगळ्यामध्ये पैसे नेले. कुठून नेले? तर जी त्यांनी 63 अकाउंट आणि नंतर पुढे 4 वाढली या अकाउंटमधून ते पैसे नेलेले आहेत. ज्यांच्या नावावरती पैसे या ठिकाणी पहिले ODCC दिल्या त्यांना माहितीच नव्हतं. एक आपण मागे पाहिलं होतं, एक AC दुकानामध्ये काम करणार आहे, त्याला 20 लाखाचं कर्ज पाहिजे होतं, कागदपत्र घेतली KYC करण्यासाठी, मग सांगितलं तुला लोन मिळू शकत नाही, आणि नंतर त्याच्या नावावरती 10 कोटीचं लोन चढलं. 10 कोटीचं लोन त्याच्या नावावर घेतलं गेलंय हे नंतर प्रसिद्ध झालं. अजूनही सभागृहात अनेक व्यक्ती आहेत, मी नाव सांगत नाही, पण आपल्यापैकी अनेकांना अशा पद्धतीचा अनुभव याच्यापूर्वी आलेला आहे. ज्या लोकांच्या नावावरती हे 63 लोक आहेत हे पैसे घेतले गेले, अनेक जण त्या शेतकरी कामगार पक्षाचे आज कार्यकर्ते आहेत, त्यांना जेव्हा कळलं शॉक बसला, पण तरी सुद्धा विवेक पाटलांच्या भीतीपोटी त्यांनी सांगितलं की यांनी, म्हणजे ज्या वेळेला RBIचे अधिकारी किंवा सहकार खात्याच्या म्हणजे ऑडिटर आले होते, त्या ऑडिटरच्या समोर जबाब देतात त्यांनी सांगितलं आम्हाला माहिती नव्हतं आमच्या नावावर पैसे उचलले. किती? 7 कोटी, 8 कोटी, 10 कोटी इतके पैसे उचललेत आम्हाला माहिती नव्हतं. पण आता ते पैसे त्या ठिकाणी जर साहेबांनी काढले असतील तर साहेब ते पैसे आमचे भरतील असा आम्हाला विश्वास वाटतो, असं सांगणारे आजही बॅनरवरती त्यांचे फोटो लावतात.
वाढदिवसाला शुभेच्छा देतात, राजाचं राजपण कालपण आजपण उद्यापण. असा राजा, असा राजा असेल तर ते राज्यच नसलेलं चालेल अशीच एखाद्याची धारणा होईल. पण असा आंधळा विश्वास ज्यांनी दाखवलाय, त्यांचे पैसे स्वतःचे बुडालेले नाहीत, त्यांच्या नावावरती कर्ज घेतलंय, ते जबाब देत होते 2019 डिसेंबर महिन्यामध्ये, ते जबाब देत होते की आमच्या नावावर पैसे घेतले असतील तर ते भरतील. सोमय्या साहेब, काहीतरी कायद्याच्या माध्यमातून यांच्यावर असा बडगा आणला पाहिजे की ज्यांनी डोळसपणानं डोळे उघड्या ठेवून हे 10-10 कोटी 8-8 कोटी स्वतःच्या नावाचं कर्ज हे वेग पाटलांना खाऊ दिलं, ते पैसे वेग पाटलांना पचवू दिले. कारण वेग पाटलांनी तर रुपये भरला नाही, साहेब पैसे भरणारच म्हणत होते, मी 1-1 रुपया देईन असं म्हणत होते, पैसे तर रुपया भरला नाही. तर ज्या लोकांच्या नावावरती ही कर्ज प्रकरण केली आहेत त्यांना सुद्धा वेग पाटलासारखं तुरुंगात पाठवलं गेलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाची भावना आहे. असं झालं तरच खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं गुन्हे करून सर्वसामान्यांच्या मेहनतीचा पैसा ओरबडणाऱ्याला जरब बसणार आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक का, तर पुस्तक त्यासाठी आहे की पुस्तक वाचून लोकांनी डोळे उघडे ठेवावेत. आजही अनेक लोक हे त्यांच्या पाठीमागे अजूनही आहेत, पैसे मिळाले त्यांना वाटतं झालं आता पैसे मिळाले, त्यांनी निदान शहाणं व्हावं. मग असे सांगितलं की या ठिकाणी के मात्रे यांनी पुन्हा असं घडूच नये, पुन्हा असं घडूच नये याच्यासाठी हे पुस्तक आहे. कशा पद्धतीनं फसवणूक केली जाते याच्यासाठी हे पुस्तक आहे. आणि अशा अडीअडचणीच्या प्रसंगामध्ये अनेक वेळेला वाटायला लागतं, लोक म्हणतात हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कोणी कोणाचं नाही, पण कुठे किरीट सोमय्या साहेब की त्यांचं काही या सगळ्या विषयामध्ये कुठेही संबंध नाही. पण एक आपल्याला देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलं याची माहिती घ्या, आणि ज्या वेळेला त्याची माहिती मिळाली तेव्हापासून या ठेवीदारांचा संघर्ष हा माझा संघर्ष आहे असं मानून काम करणारे किरीट सोमय्या साहेबांसारखे व्यक्तिमत्व आजही समाजामध्ये आहे याची प्रचिती आपल्याला यावी याच्यासाठी हे पुस्तक आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सोमय्या साहेब मी खरंच मी ठीक आहे राजकीय सगळं या ठिकाणी जरी आपल्या एक सहकारी असेल, पण मला या ठिकाणी सगळ्या आमच्या पनवेलकरांच्या वतीने सांगायचं आहे की अन्य बँकांचा उल्लेख अविनाश कोळी यांनी केला की अन्य अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडले, पण त्या ठिकाणी कदाचित या ठिकाणी इतकं सगळं जुळून आलं नसेल आणि हे प्रयत्न तितक्या प्रमाणामध्ये जुळून आले नसतील. पण आज या ठिकाणी जर आम्हा कर्नाळा बँकेच्या ठेवीदार यांची संघर्ष समिती आम्ही बनवली, या ठेवीदारांच्या या ठिकाणी जीवनामध्ये जर सगळ्यात चांगली गोष्ट काही घडली असेल तर तुमचं या संघर्षामध्ये उतरणं, आणि त्यामुळेच हे आम्हाला सर्वांना शक्य झालेलं आहे. हे पुन्हा एकदा या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेलकरांच्या वतीनं आम्ही आपल्याला काय देऊ शकतो तर त्या एवढंच सांगतो की आपले उपकार या सर्व आमच्या पनवेलवासियांवरती आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कोणत्याही या समाजा कार्यामध्ये आम्हाला हात माराल त्या त्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी सातत्यानं येत राहू, इतकंच आम्ही आमच्या परीनं आपल्याला देऊ शकतो. पुन्हा एकदा मी आपलं या निमित्तानं आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र आमदार प्रथम ठाकूर, अध्यक्ष अविनाश कोळी, पूर्व महापौर कविता ताई, भगत साहेब, माझे दुसरे मित्र महेश बांधी येऊ शकले नाही आहे, पण प्रथम ज्यावेळी सांगत होता त्यावेळी मला 31 ऑगस्ट 2019 रात्री 12:05 झाली होती, झोपलो होतो मी, त्यावेळी माझा मोबाईलची रिंग वाजली, मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावरून फोन होता,
देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलायचं आहे. देवेंद्रजी म्हणाले, किरीट भाई आपका एक काम आहे, मुख्यमंत्री ते काम मला सांगता. म्हणून कर्नाळा बँक प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी माझा जवळ आले आहेत, इथे आहेत. या बँकेच प्रकरण तुम्ही मार्गी लावायचं आहे. देवेंद्रजी कॉपरेटिव्ह कमिशनर नाही, या दोघांचं म्हणणं आहे की एकच व्यक्ती काम करू शकतो आणि मी तुम्हाला फोन करावा. काय काय वेळी डोळे ओढे होतात. ही जी घटना, हा प्रसंग, हा डायलॉग, हा संवाद, त्याचा अर्थ काय होतो की राज्याचा मुख्यमंत्री आता कॉपरेटिव्ह बँक त्यात घोटाळा, त्याला मार्गी लावणार, शोधायचं काम सहकार आयुक्तांनी करायचं, त्याच्यावर कारवाई पोलिसांनी करायची आहे, ते महाराष्ट्र सरकार. रिझर्व्ह बँकेशी बोलायचं असेल की ईडीला सांगायचं असेल, मुख्यमंत्री. डोळे ओले यासाठी होतात की मुख्यमंत्री सांगतात हे काम तुम्हीच करू शकणार. आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर कोण बसलेलं आग्रह कोणाचा, ते जे दोन आमदार द्वय आज संबंध महाराष्ट्रात ज्याला आदर्श आमदार म्हणायचं असेल, कर्तृत्ववान आमदार म्हणायचं असेल, हे प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी सांगतात, हे किरीट भाई ना. त्यावेळी त्याने फोन ठेवला ना, ती वेळ जे आहे ना, ते बॅकग्राऊंड हे पण खूप महत्वाचं आहे. प्रशांत, अवघ्या 3 महिन्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळी त्या किरीट सोमय्यांना सांगण्यात आलं होत की लोकसभेच्या निवडणुकीत युती हवी आहे, म्हणून तुम्हाला लोकसभेत उभं करता येणार नाही. ही अट आहे. आणि तेच मुख्यमंत्री मला 4 महिन्यांनी सांगतात हे काम तुम्हीच करू शकतात, तर आपल्यावर त्यांचा किती विश्वास. क्षणभर असं वाटतं की कशाला करायचं, इतकी मेहनत केली, एवढं काम, आयुष्य. आणि तर उद्धव ठाकरे सांगतात म्हणून तुम्ही मला सांगता घरीबस. पण तेच मुख्यमंत्री 4 महिन्यांनी सांगतात हे तुम्हीच करू शकता. आणि हे सांगण्याचं काम कोण करत, प्रशांत आणि महेश. म्हणून डोळे भरून घेतात की किती विश्वास आहे. आणि विश्वास आदर्श. प्रशांत असो, महेश असो, अध्यक्ष असो, महापौर असो की किरीट सोमय्या असो, अनेकांची काम होत असतात, करत असतो, प्रयत्न करतो. परंतु पैसे मिळाल्यानंतर वर्षभरानी येऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समारोह करतात आणि त्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहतात, याला पण दाद दिली पाहिजे. आपण म्हणतो ना
इतिहास लिहिणं कठीण आहे तरी सोपं आहे, पण इतिहास घडवण्याचं काम हे प्रतान ठाकूर आणि महेश पाटील होते. इतक्या कमी वेळात आणि प्रवासात सामोरे जायचं होत, अजून तर प्रतान सांगत नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर तो विश्वासघात झाला, पण तो विश्वासघात करणारा बँकेदार ठेवीदारांचीही झाला होता ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं हे जर पुस्तक लिहायचं झालं ना, ते एवढं नाही एवढं मोठं ग्रंथ लिहावं लागलं. हा तपास होऊ नये त्यासाठी अधिकाऱ्यांवर किती दबाव बदल्या. आणि उलट विवेक पाटीलच स्वागत तत्कार. काय बँकर आहे असा बँकर तर बरोबर आहे, काय बँकर आहे म्हणजे काय बँकर आहे, ओ काय बँकर आहे काय, कारण की ज्या ज्याकडे काय माहित नाही त्याच्या नावाने 10 कोटीच कर्ज काढतात आणि जाऊन स्वतःच बिल्डिंग व्यवसायात टाकतात. एक आणखीन एक गोष्ट यातना शिकली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बँका सहकारी क्षेत्रातल्या बुडाल्या, परंतु त्याचा संघर्ष कसा करायचा, त्याचा पाठपुरावा कसा करायचा किती मलाही आठवत नव्हतं. आणि आता पुस्तक बघितल्यानंतर यात किमान 10 कार्यक्रमात माझे आणि प्रशांतचे फोटो दिसेल तुम्हाला. आता मला आठवलं, बापरे आपण एवढं केलं होतं काय, एक गल्ली नाही तोडली आहे. तर रिझर्व्ह बँक असो, केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, ईडी असो, इन्कम टॅक्स असो, सीबीआय असो, पोलीस असो, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग असो, या संघर्ष दरम्यान नवी मुंबई पोलिसांचे 3-3 आयुक्त बदलले. ते एडिशनल डीजी सीआयडी पुण्यामध्ये ते कितीतरी बदलले. परंतु प्रशांत आणि महेश कधीही थांबले नाही, मानलं पाहिजे. तिची जिद्द होती ना, एका बाजूला मुख्यमंत्री वरून आदेश देतात काही करायचं नाही. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 12:05 फोन करतो, किरीट पाहिजे करणार, आप करो जो चाहे हम सरकार आपका समर्थन करेगी. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री काहीही करायचं नाही आहे, विवेक पाटीलना वाचवायचंय, ठेवीदार गेले खड्ड्यात, पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, या अधिकाऱ्याची बदली, दुसऱ्या अधिकाऱ्याला अंदमान निकोबार, तिसऱ्याला काळा पाणी. आणि प्रशांत ठाकूर आणि परिवारावर आरोप, गजब बघा. क्रेडिट तुम्हाला येतोय बाबा, कर्नाळा बँकेत काय झालं ते बाजूला राहिलं, पण संजय राऊतनी पीएमसी बँकेचे पैसे त्या पत्रातार करून त्यांचा बायकोदार खात्यात आणून अलिबाग मध्ये जमीन घेतली, ते पीएमसी बँकेचा घोटाळा नाही विचारला, पण तुमचा काय संबंध आहे का या परिस्थितीत सामोरे गेले. म्हणून इतिहास घडवण्याचं काम केलं. अजून थोडं काम करायचं राहिलंय. पुन्हा एकदा थोडा धक्का मारावा लागला. त्या प्रॉपर्टी जप्त झाल्यात. मध्यंतरी मी धर्मादाय आयुक्तांकडे गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं थोडी आता नवीन आले आहेत, त्यांनी सांगितलंय की एकदा प्रशांत ठाकूरला सांगा की मला येऊन समजवून सांगायला. आता 2.5 महिन्यापूर्वी मी गेलो होतो, नवीन
ट्रेडिशनल डिजिट CIDला पण जाऊन सांगू, बाकी पण लोकांच्या खात्यात पैसे गेले त्यांचाही तपास बरोबर झाला पाहिजे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात दुर्दैवाने सहकारचा अर्थ स्वाहाकार जो झाला आहे, त्यामुळे अमितचा गृहमंत्री त्यांनी सहकार मंत्रालय स्वतः जवळ घेतलं. केंद्र सरकारने सहकार मंत्रालय वेगळं केलं आणि त्या अमित शहाला दिलं. तर मी पण क्षणभर विचार करत होतो की सहकार हे तर राज्याचं खातं आहे, अमित भाईने का घेतलं? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने अमित शहाला हे खातं का दिलं? पण ज्यावेळी कर्नाळा बँकेत 5 लाखाची ऑर्डर आली त्यावेळी मला लक्षात आलं की अमित शहाला सहकार मंत्री बनवण्याचा अर्थ आहे की आता सहकार हे स्वाहाकार नाही होऊन सगळ्यांच्या सहकार्याने सहकार क्षेत्र पुन्हा त्या सामान्य माणसांना त्याचा लाभ व्हावा. आणि म्हणून 1 लाखाचं 5 लाख झाले हे तर फक्त ह्यातच नाही, अनेक क्षेत्रात मी आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगणार आहे की प्रधानमंत्री नरेंद्र जे भाषणात सांगतात की तिसरी बार मोदी प्रधानमंत्री बनेगा और भारत विश्व में तीसरे नंबर के आर्थिक महासत्ता बनेगा. आज बँकेचा कार्यक्रम आहे म्हणून मुद्दामून मी आता उल्लेख केला. तिसरी आर्थिक महासत्ता म्हणजे काय? आर्थिक विकास, आणि तो आर्थिक विकास करताना भ्रष्टाचार मिनिमम व्हावा. आणि विकासाच फळ त्या लहान छोट्या माणसाला मिळावं. मी तुम्हाला कोणतं उदाहरण देतो, क्या काय प्रधानमंत्री आहे म्हणजे एवढा विचार. आर्थिक महासत्ता ज्यावेळी आम्हाला सगळ्यांना कामाला लावत होते की प्रत्येक माणसाचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे, जनधन, तेवढं आपल्याला कळत नव्हतं काय आहे. आधी तर अकाउंट असेल नसेल काय फरक पडतो, तो क्षेत्री गावात यार बँकेचं ठिकाण नाही. आज त्याला सांगायचं तुझं बँकेत अकाउंट असलं पाहिजे. तुला आम्हाला कार्यकर्त्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना वाटायचं काय यार, हे ते पनवेल तालुक्यात त्या डोंगर माथेऱ्यांना पाहिजे असतील, त्या टेकडीवर, त्या आदिवासी भागात नाही. सबका बँक अकाउंट होणार ते. तो रस्त्यावर साफसफाईचं काम करतो, तो हमाल आहे, तो स्टेशन वर बघतो, त्याचं बँक अकाउंट काय करायचं? पण आज 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर आज ते बँक अकाउंट उघडलं तर त्याचा खात्यात डायरेक्ट मोदी बटन दबाता है और किसान के खाते में डायरेक्ट पैसे जमा होते है. आज चमत्कार फक्त मोदी करू शकतो. किती दूरदृष्टी बघा तुम्ही. मोबाईल जगात सगळ्यात स्वस्त मोबाईल सेवा भारतात आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असला पाहिजे. आपण म्हणतो प्रत्येकाकडे मोबाईल तर काय फरक पडणार आहे.
पण आता जर तुम्ही विचारा, मी पण अनुभव घेतो, आता रिक्षावाल्याकडे तुटे पैसे नाही, तो पैसे परत देत नाही, कटकटत नाही ना लगेच, नाही अनेक लोक, मी तुम्हाला सांगतो अनेक लोक ज्यांच्या खिशात पैसे नसतात, नाही देवा ना तो लोक पैसे थोडी मानत पण नाही, मोबाईल आहे ना, अरे मोबाईल वर पैसे काय घ्या, मग किती पैसे बोल जी पे बँक अकाउंट, जनधन अकाउंट, डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर. नोटबंदी केली त्यावेळी फक्त लोकांना नोटबंदी दिसली, पण त्या निमित्ताने जे जनजागृती झाली, तर आज लहान माणसांचा पगार पण तो म्हणतो ताई जी पे करा ना, रोकडे नका देऊ. आहे की नाही मला सांगा, त्या आर्थिक महासत्ता बनणं तुम्हाला आज आहे ना लक्षात नाही येणार. एक कोटी घरात सोलार पॅनल बसवायची आहे, 300 युनिट त्याला मोफत. मला आठवलं आणि हसायला आलं की 2016-17 मध्ये मोदी साहेबांनी एलईडी बल्ब योजना आणली होती. तर एक एलईडी बल्ब आहे ना, मनमोहन सिंग सरकार 2013-14 मध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला होता 260 रुपये एक एलईडी बल्ब विकत घेतला होता त्यावेळी सरकारने. सहसा कसं असतं, महागाई म्हणजे असं वाढतंय ना, तसं तर वर्ष गेलं पुढे पुढे पुढे. तर 2013 मध्ये जो 300 रुपयाचा बल्ब आला, तो 2023 मध्ये किमान 400 व्हायला हवं ना. आज तो एलईडी बल्ब दुकानात किती रुपये मिळतो, सरळ म्हणतात ना आर्थिक महासत्ता म्हणजे हे, की एलईडी बल्बचा प्रचार केला, प्रसार केला, सरकारने कारखान्यांना कर्ज दिलं, आज 25-50 रुपये एलईडी बल्ब मिळायला लागले. हे जे सोलार पॅनल आहे ना, तसाच चमत्कार घडणार. आज तुम्हाला महाग वाटणार, पण तू 1 करोड घरात 1 कोटी घरात सोलार पॅनल लावलं की त्याचं उत्पादन वाढणार, उत्पादन वाढलं की त्याची किंमत खाली येणार, त्याची किंमत खाली आली की आणखीन 1 कोटी लोक आपल्या घरावर ते सोलार पॅनल बसवणार. आणि त्यामुळे तुमची तर 300 युनिट वीज मोफत येणार, पण विजेची जी डिमांड आहे बाहेरच्या कंपन्यांकडून घ्यायची ती कमी झाल्यामुळे त्याला पण स्वतःच वीज द्यावी लागणार. आणि प्रदूषणावर कंट्रोल, मग सहकारी बँक असो की कॅशलेस ट्रान्झॅक्शन असो की एलईडी बल्ब पासून सोलार असो, फिर एक बार मोदी सरकार ज्यावेळी आपण म्हणतो ना की बार बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, हे फक्त नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवायचं म्हणून नाही आहे, भारताला जगातली तिसरी आर्थिक सत्ता बनवायची आहे. आणि त्यासाठी तो जो आर्थिक विकास आहे तो गावाचा छोट्याचा छोट्या लहान माणसांपर्यंत घेऊन जायचा आहे. मी पुन्हा एकदा प्रतांचा धन्यवाद देतो, कौतुकी करतो आणि खरंच सलाम करतो, कारण की मी अनेक कार्यक्रमात जातो, उपक्रमात जातो, अनेक आंदोलनात आम्ही सहभागी होतो, अनेक लोक कार्यकर्ते पदाधिकारी जनता आम्हाला बोलवतात, पण अशा प्रकारचा समजा आयुष्यात मला विचारलं की असा लढा जो तुम्हाला कायम लक्षात राहणार, तर त्यातला एक लढा हा कर्नाळा बँकेचा लढा,
आणि ते करण्याची मला प्रचार आणि महेशने संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं आणि सातत्याने कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांच्या पाठीशी राहिले असे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार माननीय किरीटजी सोमय्या साहेब, आपण या इथे उपस्थित राहून आम्हाला जो वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि सर्व मान्य व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आभार मानतो. सर्व ठेवीदार पदाधिकारी यांचे आभार म्हणून आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.